अभ्यास के तास करावा, हा एक प्रश्न खूप मोठा आहे आणि तो विचार करण्यासारखा आहे। आता तुम्ही विचार करा कि तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुमची फिजिकल जी आहे स्ट्रेंथ तुम्ही त्यामध्ये बसता का? तुम्ही समजा 4 तास किंवा 5 तास बसू शकता का? ते एक पहिले पाहावं लागेल कि तुमची फिजिकल स्ट्रेंथ आहे का। म्हणजे ते जर असेल आणि प्रॅक्टिकली विचार करा, तुम्ही निवळ फक्त एका पेजवर लिहिलं आणि टाइम टेबल बनवलं आणि एवढे एवढे तास करायचं आहे हे डोक्यात ठेवू नका। तुम्ही खरंच त्या गोष्टीसाठी आहे का एलिजिबल, तुम्ही तेवढं तास बसू शकता का? दुसरं, कॉन्सन्ट्रेशन आहे का तुमचं, तेवढं तास लागते का? म्हणजे तुम्ही जर समजा लगातार अभ्यास करता करता तुमचं मन पूर्णपणे त्या विषयाशी निगडीत आहे का, तुम्ही ते ऐकून राहिले, विचार करून राहिले, समजून घेण्याचा प्रयत्न करून राहिले आणि पूर्ण मन कॉन्सन्ट्रेट तिथेच आहे का, एकाग्रता तिथेच आहे का, हे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे। नंतर कॅपॅसिटी रीड अँड राईटची, लिहायची आणि वाचायची तुमची कॅपॅसिटी किती आहे, किती तास तुम्ही वाचू शकता, किती तास तुम्ही लिहू शकता, किती तास ते काय करू शकता, याची पण एक कॅपॅसिटी असते। ते तुमच्यामध्ये किती आहे ते पण तुम्ही त्या हिशोबाने ठरवायचं आहे की किती तास तुम्ही अभ्यास करू शकता। आणि तुम्ही जे टार्गेट ठेवलेलं आहे की एवढे तास मला बसायचं आणि एवढं हे जे पॉईंट आहे, जे चॅप्टर आहे किंवा जे विषय दिलेला आहे त्याचं उद्या मला अभ्यास करायचा आहे आणि एवढ्या तासामध्ये करायचं आहे, टाइम फ्रेम असेल तुमच्याजवळ, ह्या सर्व गोष्टीचा इथे विचार करायचा आहे। आणि सोबत लक्षात घ्यायचं आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, खूप तास अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही जेवढा तास अभ्यास करून आले ते तुम्हाला त्याचा आउटपुट भेटून आलं का। म्हणजे याचा अर्थ सोपा भाषेत सांगायचं म्हणजे खूप तास अभ्यास करणे म्हणजे तो लगातार खूप हुशार विद्यार्थी आहे असं नाही म्हटलं जात, तर तो काही तास जरी अभ्यास करत असेल पण त्याला त्या विषयाच्या सर्व माहिती, जेवढी माहिती पाहिजे, जशी माहिती पाहिजे, जी इन्फॉर्मेशन आहे, जे क्वेश्चन आहेत ते त्याला जमतात का, येतात का, त्याचे क्वेश्चन तो सोडू शकतो का, परफेक्टली आन्सर देऊ शकतो का, राईट आन्सर जर देत असेल तर त्याचं माइंडसेट खूप परफेक्ट आहे, त्याला ते समजत आहे, अंडरस्टँड केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात येते। हे सर्व करता करता हेल्थ, स्टडी, सोशल मीडिया आणि फ्रेंड्स या चार गोष्टींवर तुम्ही खूप वेळ लक्ष देता, हे पण लक्षात घ्या। हेल्थ प्रायोरिटी आहेच आपली, सोशल मीडियावर आपण भरपूर लक्ष असतो, फ्रेंड्स पण असतात आणि इन जनरल बऱ्याच गोष्टी आपण त्यावेळेस करत असतो। म्हणजे ह्या सर्व गोष्टी करायच्या पण आहे किंवा नाही करायच्या हे तुम्ही ठरवायचं आहे। सोबत आता तुम्हाला टाइम फ्रेम तुम्ही विचार करायचा की तुम्ही किती तास करू शकता आणि ते किती तास करायचं आहे। आणि सर्वात करता करता तुम्हाला तुमचा रिझल्ट पण तुम्हाला द्यायचा आहे। त्या रिझल्ट देताना तुम्ही जे शिकलेले आहे, समजून घेतलेलं आहे, जे क्लासमध्ये इन जनरल ऑनलाईन क्लास किंवा ऑफलाईन क्लास किंवा तुम्ही यूट्यूबवर किंवा कुठून जरी तुम्ही शिकत असाल तर ते तुम्हाला समजलेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर त्याचं रायटिंग वर्क असेल, रीडिंग असेल, त्याला लक्षात ठेवायसाठी तुम्ही ज्या जे प्रयत्न करत असाल त्या सर्व गोष्टी इथे द्यायच्या आहे। आणि पुढे एक्झाम पिरियड किती आहे, किती दिवस राहिले आणि किती दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे ते पण विचार करायचा आहे। आणि इन मॅक्झिममली बरेच मुलं 4 तास किंवा 5 तास अभ्यास करतात आणि जे खूप जास्त अभ्यास करणारे आहेत त्यांना त्यांचं ते एखादा विषय कमी समजलेला असतो म्हणून ते त्याचं जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करत असतात। हे सर्व करता करता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण कशामध्ये बसतो, आपण रेग्युलरली अभ्यास किती तास करतो आणि करत आहे आणि किती आपल्याला कॅपॅसिटी वाढवायची आहे, किती सब्जेक्ट आपल्याला परफेक्टली करायचे एका दिवसामध्ये, त्याचं टाइम टेबल तुम्ही ठरवायचं आहे। आणि टाइम टेबल ठरवल्यानुसार थोडंसं करण्याचा प्रयत्न पण करा आणि एक सिरियसली विचार करायचा आहे की आपण अभ्यास करताना किती आपल्याला अंडरस्टँड होऊन आलं आणि बाकीचे विद्यार्थी कसे करतात, कोण कसं विचार करतो हे विचार करण्यापेक्षा तुम्हाला पुढे फ्युचरला काय करायचं आहे त्या हिशोबाने आत्तापासून तुम्हाला चांगल्या तऱ्हेन अभ्यास करायला लागायचा आहे। थोडं विचार करून समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि रोज थोडं जास्त आजपेक्षा जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करायचा आहे आणि लागायचा आहे आजपासून आत्तापासून।